पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडमध्ये पोटनिवडणूक प्रक्रिया पार रे। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप तर प्रयत्नशील आहेच मात्र दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील बिनविरोध निवडणूक पार पडण्यासाठी एक पत्रक जारी केलेलं आहे आणि या पत्रकामध्ये त्यांनी सर्व पक्षांना आवाहन देखील केलेलं आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ज्या ठिकाणी दिवंगत आमदार निधन होता तिथे पोटनिवडणूक प्रक्रिया पार पडते आणि या ठाकरे यांनी नमूद केलेलं आहे मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी यांना उमेदवारी दिली आहे भाजपने तर दुसरीकडे कस्ब्यामध्ये हेमंत रासने हे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणारे आणि या संदर्भामध्येच राज ठाकरे यांनी जे पत्रामध्ये विधान केलेलं आहे याचे वेगवेगळे राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत यामध्ये असं म्हटलं जात आहे राज ठाकरे हे कसब्यामधून आपला उमेदवार उभा करणार आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये धबक्या आवाजात केल्या जात आहेत नेमकं राज ठाकरे यांनी पत्रामध्ये काय म्हटलंय त्या पत्राचा नेमका राजकीय अर्थ काय आहे हेच आपण या, हे या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात महानगर एकी जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी एखादा आमदार हा निधन पावतो त्या ठिकाणी त्याच्या घरच्याच व्यक्तीला ही उमेदवारी दिली जाते कस्ब्यामधून सध्या तरी जे आहे ते हेमंत उमेदवारी देण्यात आली आहे तर पिंपरी चिंचवड मधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि यामुळे मतदार हे सहानुभूती दाखवतील असं नाहीच असं यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे आणि यामुळेच कस्ब्यामधील मधील या उमेदवारीवरून राज ठाकरे यांनी लिहिल्या पत्रातून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत नेमकं या पत्राचा अर्थ काय आहे ते सर्वात आधी आपण पाहूया <laughs> कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर चिंचवड येथून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे दरम्यान या दोन्ही मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून संयुक्तरित्या निवडणूक लढवण्यात येणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे त्यांनी याबाबत अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली मात्र राज महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहून या निवडणुका बिनविरोध करण्याची त्यांनी मागणी केली आहे त्यासोबतच त्यांनी अंधेरी पोटनिवडणुकींचा दाखला दिलाय मात्र हे पत्र लिहिताना त्यांनी शाब्दिक चालाकी करत मनसेच्या राजकीय भूमिकेबाबतही संभ्रमावस्था निर्माण केली आहे त्यामुळे चिंचवड येथून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यामुळे मनसे तेथून उमेदवार उभा करणार ना नाहीत आणि बिनविरोध निवडणुकीसाठी त्यांनी महाविकास आघाडीला पत्र लिहिले असावे कारण कसबा पेठेतून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली असून ते दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियातील नाहीत त्यामुळे या जागेवर मनसे उमेदवार जाहीर करू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे तर या चर्चा नेमकं सुरू होण्यामागचं कारण काय आहे ते म्हणजे राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्रातील एक वाक्य ते वाक्य नेमकं काय आहे ते देखील पाहूया मुळात जसं त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो तसाच कौल त्यांच्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो अशा वेळी पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका प्रकारे राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाहीये अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर जनता देखील सहानुभूती दाखवेल असं नाहीये असं राज ठाकरेंनी नमूद केलंय आणि यामुळेच या संपूर्ण चर्चा सुरू होण्यासाठी एक कारण मिळालंय उमेदवार जर निधन पावलेल्या आमदाराच्या घरातील नसेल तर जनता ही त्याला सहानुभूती दाखवतीलच असं नाहीये असं सूचक विधान राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रामध्ये नमूद केलंय आणि यामुळे या संपूर्ण चर्चा सुरू मनसे देखील आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं करणार का अशा देखील मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भात तर्कवितर्क लढवले जात आहेत या संदर्भामध्ये नेमकं तुमचं मत काय आहे राज ठाकरे यांचं सर संपूर्ण पत्र तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा